लहानपणी असं ठरवलं की काय नाही आपण आपल्या पुरतं बघायचं. काय बघायचं? आपण आपल्या पुरतं बघायचं. कशाला दुसऱ्यांच्या व्यापात पडायचं? हे फुकट आपल्याला राबवून घेतात आणि म्हणून कुणाचं बाकी काही केलं नाही. माझी बायको आणि मी राहणार. म्हणजे कसं? तुम्ही म्हाताऱ्यांचं करायला नको, कोताऱ्यांचं करायला नको, कोणाचं करायला नको, हम दो बस. म्हणजे असं वागणारे जे लोक आहेत त्यांना त्यानंतर 2 वर्षानंतर त्यांना ज्या वेळेला मुलबाळ होतं त्यावेळेला ह्याला सांभाळायचं कुणी असा प्रश्न होतो. म्हणून तुम्हाला कळलं नव्हतं 2 वर्षानंतर असं होईल. पण 2 वर्षानंतर काय होईल हे कळण्याची जी बुद्धी लागते त्याला वेगळी क्षमता लागते की नाही. मग ती क्षमता मला आली पाहिजे. उद्याचं हेरताच येत नाही असे लोक आयुष्यात फसतात आणि म्हणून मलाही म्हातारं व्हावं लागणार आहे. आणि त्यामुळे आज जे म्हातारे असलेले माझे आजोबा आहेत त्यांचा चष्मा मी त्यांना वेळेवर दिला पाहिजे. इतकेच नव्हं तर त्यांचं जे डायबिटीसची गोळी आहे ती ते विसरणार आणि त्यांची तब्येत बिघडणार आहे लक्षात घेऊन आजोबा ही गोळी तुम्ही घेतली नाही ही घ्या असं सांगावं. मग ते आजोबा म्हणतात शाळरे माझा बाळ म्हातारा राहूशी. ऐकलंय काय आशीर्वाद तुम्ही? म्हातारा होशील म्हणजे तरुणपणीच कुठंतरी धडकून मरणार नाहीस, तरुणपणीच कुठल्या तरी व्यसनाला लागून गायब होणार नाहीस असा आशीर्वाद देतात. का? दीर्घ आयुष्य तुला मिळेल असं देतात. कारण त्याला तुला लेखा बुद्धी आली की मी ही म्हातारा होणार आहे त्यावेळेला मलाही गोळी देणारा नातू हवा आहे हे लक्षात घेऊन 75 वर्ष पुढचं मी हेरून आज काम करतो. त्याला म्हणतात भविष्यदृष्टी. ती त्याला असते. माणसं वाचता येतात, काळ वाचता येतो, पुस्तकं वाचता येतात, व्यवहार वाचता येतो, या सगळ्याचा विवेक करता येतो. आता सगळेजण का वागतात असे? तर त्यांना स्वार्थ हवा असतो. पण स्वार्थ माणसाला सगळ्यांनाच हवा असतो. गाढवाला सुद्धा स्वार्थ आहे. गाढव म्हणजे खाली मन घालून काम करणारा प्राणी समजू नका. त्यानं मान वर केली की त्याच्याकडे नीट निरीक्षण करा. गाढव कधीही ज्या रस्त्यावरनं जाताना तो पडतो त्या वाटेवरून पडत जात नाही. परंतु हे शहाणे पुढे बसलेले सगळे आहेत पुन्हा पुन्हा चुका करतात की नाही? काय बघा खरं बोलायच ती चूक पुन्हा पुन्हा करता की नाही? तुम्ही बरेच वेळेला करता. वहा नाही करत गाढव वेळेला का कळलं का? गाढव ही पदवी आहे हुशार माणसाची आहे. तो पुन्हा चूक करत नाही. हे मात्र लेखाचे शाणे हे ते पुन्हा पुन्हा चुका करतात आणि त्याच त्याच चुका करतात. गाढवाच्या पासून घेण्यासारखं एक आहे की तो तीच तीच चूक करत नाही. गढूळ पाणी पित नाही. तुम्ही मात्र ज्या गावाला जाल तिथलं पाणी पिता पिता की नाही? पोट बिघडतं. गाढवाचं पोट बिघडत नाही. ही बुद्धी लागते. अशी बुद्धी ही जी आपल्याला लागते त्या बुद्धीला नुसता मी आता तुम्हाला सांगितलं ते व्यवहारात तगून राहण्यासाठी शहाणपणाने जगण्यासाठी जी बुद्धी सांगितली. पण खरं मित्र हो आनंदानं जगण्यासाठीची बुद्धी ही एक आणखीन वेगळी गोष्ट आहे. तेवढं सांगून मी माझं बोलणं थांबवणार आहे. बरं का हो खालकर? हा वर्क बघा. वर्क का बघा? कारण आपल्याला सगळं दिसलं पाहिजे. सगळं काय दिसलं पाहिजे? अरे आयुष्यात जगायचं तर मजेत जगता आलं पाहिजे की नाही? काही लोक ठोकताळ्यांवर जगतात. असं जगायचं असतं असं त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं. ते गृहित धरतात, पाठ करतात आणि तसं वागण्याचं बघतात. स्वानुभव दिनकर नावाचा एक ग्रंथ आहे रामदासांनी लिहिलेला. स्वतःच्या अनुभवाचा सूर्य डोक्यामध्ये उगवला म्हणजे माणूस जरा जास्त शहाणपणाने वागतो. दुसऱ्याचं तुळईवरलं सुभाषित घोकून वागणारा जो माणूस आहे हा मूढ हा पर प्रत्यय नेय बुद्धी. मूर्ख माणूस काय करतो? दुसऱ्याच्या अनुभवानुसार वागण्याचा प्रयत्न करतो. पर प्रत्यय नेय बुद्धी. दुसऱ्याचं शहाणपण विकत घेतो आणि वागतो. त्याचा उपयोग असतो. पण आपल्याला शहाणपण आलं पाहिजे. आणि ते शहाणपण असं आहे की आयुष्यभर जगायचं, दीर्घायुषी जगायचं, पण अरे मजेत जगायचं. म्हणजे काय जगायचं? तर कंटाळा न येता जगायचं. कंटाळा कशानं येतो? तेच करण्यानं येतो. कंटाळा न येता जगण्याचं अधिक चतुराईचं जे काही जिणं आहे ना ते जिणं कसं आहे? त्याच्यामध्ये नव्या नव्या गोष्टी कळतात. एका शब्दाचे अनेक अर्थ समजतात. या जागी हा शब्द वापरावा हे कळतं. याला सुचण्याचं इंद्रिय लागतं.
मी पहिली सगळी तासभर सांगितलेली गोष्ट ही जी सुचण्याच्या इंद्रियाबद्दल बोललो नव्हतो बरं का. आता मी सांगतोय ते काय सुचण्याचं इंद्रिय. ओ याला नवं काही सुचतच नाही, याला गोगलेलंच फक्त आठवतं, याला दुसऱ्यांनी सांगितलेलंच आठवतं, याला जाहिरातीने जे बिंबवलंय तेच आठवतं, याचा काही उपयोग आहे का. पण नंतर असं वाटायला लागतं की काय हे तेच तेच. आणि म्हणून त्या ठिकाणी जे लागतं त्याला म्हणतात बुद्धीची प्रतिभाव. काय लागते? प्रतिभाव. त्याला ह्याला जे सुचतं याला जे सुचतं त्याच्यापेक्षा याला एकदम वेगळंच काहीतरी सुचतं. काल मी बघितलं रात्री मुंबईवरनं येत होतो एकानं स्लायडिंग विंडो माहिती आहे तुम्हाला, स्लायडिंग विंडो अशा आपण नीट वळंब्यात पुण्यात आणि वळंब्यात लावतो माहिती आहे. वळंबा म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. वळंबा याचा अर्थ लावलेली दोरी ही अवलंबून असते. काय असते? अवलंबून असते, त्याला वळंबा म्हणतात. म्हणजे असं की गुरुत्वाकर्षणामुळे जड वस्तू अगदी रेघेत खाली येते आणि म्हणून ही भिंत पुढं कळली आहे का की मागे कळली आहे हे कळतं, त्याला म्हणतात ओळंबा. माहिती आहे की नाही? असा ओळंबा. आणि ओळंब्यात असलेली जी वस्तू आहे तिला गुण्या, गुण्या म्हणजे 90° कोन, तो 90° आडवी पट्टी असते आणि 90° उभी पट्टी असते आणि ती बरोबर असते. पण समजा ही चौकट जी आहे ती अशी केली तर काय होईल? ती गुणात जाईल की नाही? बांधकाम अशी करत नाही. पण मी काल खिडक्या पाहिल्या, त्या स्लायडिंग विंडो अशा तिरक्या लावल्या होत्या, मुद्दा म्हणून हौसेनं अशा तिरक्या 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 लावलेल्या विंडो होत्या. मी विचार केला अरे काय गंमत वाटते नाही, ते नेहमीच रटाळपणानं तशाच खिडक्या आणि तसंच घर याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्या ठिकाणी आहे. खूप लोकांची कामं बाकी राहिल्यामुळे ते हाका मारतात बरं का. आता अशा तिरक्या खिडक्या लावलेलं ते हॉटेल फार मजेदार मला वाटलं, तेवढंच जिणं मजेदार नाही. अशा कितीतरी नव्या गोष्टी लोक करतात. अंगामध्ये कापड पाहिजे हे माणसाने केव्हाच तरी शोधलं, पण ती कापडं कशी पाहिजे? त्यात नवीन नवी कापडं शोधतात की नाही? नवीन काहीतरी करतात, काहीच्या बाहीच करतात. माहिती आहे काही वेळेला बाही काढूनच टाकतात आणि त्याला काय म्हणतात? स्लीवलेस. हा पाठ आहे लोकांनी. तर हे काहीच्या बाहीच केलं की जरा बरं वाटतं, वेगळं वाटतं, तेच 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 नाही वाटत की नाही? पूर्वी कसं असायचं, घरामध्ये लावलेल्या ज्या तसबिरी असायच्या ना, पणजोबांची झेरॉक्स आजोबा, आजोबांची झेरॉक्स बाबा, बाबांची झेरॉक्स हा म्हणते, सगळे एकसारखे दिसायचे. आता कसं होतं, तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये जा, मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये जुन्या मुख्याध्यापकांच्या अशा तसबिरी लावतात, ते पागोट्यापासून सुरू झालेले असे बोडके मुख्याध्यापकपर्यंत असं इतिहास दिसतो. हां बोडके म्हणजे माहीत नाही तुम्हाला? बोडके म्हणजे डोक्यात टोपी नसलेले. पण आता नवीन मुख्याध्यापक तसेच असणार की नाही? तर पिढ्या पिढ्यात बदल होत गेला, कपड्यात बदल होत गेला, बोलण्यात बदल होत गेला, हो की नाही? आता तुम्ही जे मराठी बोलता ते काही मराठी असतं काय? ज्ञानेश्वरांचं मराठी आपल्याला पत्ताच नसतो. तर फार सुंदर मराठी होतं. अमृताते ही पैजा जिंके असलो, अमृताला सुद्धा मागे सारेल असं गोड मधाळ मराठी ज्ञानेश्वर लिहित होते. आता आम्ही कसं लिहितो? खर्रा. त्याच्यामध्ये इतकी इंग्रजी घुसली आहे की याला फक्त इंग्रजी पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स हे नीट जमत नसल्यामुळे त्यांनी फक्त मराठी क्रियापद वापरले, बाकी सगळं म्हणजे मी हे काही तुझं आर्ग्युमेंट हे काही मी माइंड करत नाही, म्हणजे करत नाही एवढं मराठी त्याला येतं आणि बाकीचं सगळं इंग्रजी घेतलेलं. असं भयंकर मराठी बोलता की नाही तुम्ही? पण ही भाषा बदलते, वेशभूषा बदलते, विचार बदलतात, पूजा पद्धती बदलते, असं सगळं बदलत जातं. तर हा बदल कोणता करावा ह्याच्यासाठी नवं सुचावं लागतं की नाही? हे सुचण्याचं इंद्रिय हे देखील बुद्धीचा भाग आहे. आणि नवं नवं उन्मेष शालिनी प्रज्ञा ही प्रज्ञा, त्याला नवे धुमारे फुटतात. काल सुचलं तसं नाही, ते चित्र वेगळंच काहीतरी काढतं. अजंठ्यात काढली ती चित्र सुंदरच आहेत, पण आज मी चित्र काढताना अजंठ्यासारखंच काढीन असं काही नाही. नवीन काहीतरी काढलं, त्या पिकासोने ठरवलं की मला डोळ्याचं महत्त्व वाटतं, म्हणून त्यांनी तो एकच डोळा एवढा काढून ठेवलेला असतो. पिकासोचं चित्र करोडो रुपयाचं जातं. आई माहिती आहे ना तुम्हाला पिकासो? माहीत नसला तर माहीत करून घ्या.
तो पिकासो माणसासारखं काहीतरी असं सुबद्ध ग्रीक शिल्का शिल्पासारखं असं काही करायचं नाही. तो असं वेगळं वेगळं करायचं आणि लोकांना वाटलं हा पिकासो कोणी हा काहीतरी वेगळं करतो. मग तो काय करतो ते लोक बघायला जायचे. तर तो वेगळं काहीतरी करायचा, वेगळं सुचायचं, चित्रकलेत सुचतं, संगीतात सुचतं. आता तुम्ही समजा लताबाईंची गाणी पिढ्यान पिढ्या लोकांनी ऐकली की नाही. आता नव्याच प्रकारचे काहीतरी लोक निघाले आणि ते नव्याच प्रकारचं म्हणतात. जरा बदल केल्यामुळे बरं वाटत. खाण्यात नवीन आलंय, गाण्यात नवीन आलंय, देण्यात नवीन आलंय, घेण्यात नवीन आलंय. आता तुम्ही पावभाजी खाता की नाही. आता हे पाव आपल्याला माहीतच नव्हतं. तो इंग्रजाकडून आला. इंग्रजाच्याकडे पाव का होतो? कारण त्यांच्या देशात गहूच फक्त पिकू शकतो. त्यांच्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, सातू वगैरे काही पिकतच नाहीत. त्यामुळे त्यांनी पाव आणायचा आणि तो कुजवायचा, चांगला ते पीठ फुगवायचं आणि मग ते भाजायचं आणि मग तो मऊ पाव खायचा असं ते करतात. मऊ पाव खाल्ला नुसता की तो पोटातल्या आतड्यांच्या कोण्या कोण्यामध्ये साचून राहतो, बद्धकोष्ठ होतं, सगळ्या तिकडच्या लोकांना तो त्रास असतो. पण त्यांचा पाव आपल्या लोकांनी कौतुकानं आणला. मग त्या पावाला आपल्या भाजीची जोड दिली आणि नवीन पावभाजी पदार्थ केला. लहान मुलाला विचारलं काय पाहिजे? पावभाजी. आणि मग म्हणलं कोणती भाजी? मला नाही माहीत कोणती भाजी. सगळ्या भाज्यांचं एक रसपट असतं, पण ते नवं आहे म्हणून लोक खातात. खातात की नाही? मग त्या पदार्थांना लोक वेगवेगळी नावं देतात. तेच दूध आणि काहीतरी आईस्क्रीम केलेलं त्याला मस्तानी नाव दिलं. काय संबंध मस्तानीचा? मस्तानी अतिशय नाजूक होती, सुंदर होती. तिने जर विडा खाल्ला तर तिच्या कंठातून तो खाली जाताना दिसावा इतकं नितळ सौंदर्य तिचं होतं म्हणे. किती नाजूक होती. आता मला असं वाटतं की ती मस्तानी फार विडे एकदम तोंडात कोंबायचे, त्यामुळे असा ओघळत असेल. पण त्या मस्तानीचं महात्म्य, मस्तानीचं महात्म्य आमच्या इथल्या निंबाळकर तालमी समोरच्या कुणाला? सुजाता कोंढाळकरांना लक्षात आलं आणि त्याने म्हटलं हे मस्तानी. तुम्ही म्हटलं मस्तानी म्हणजे काय रे? असा ग्लास की ज्याच्यात बाहेर आतमध्ये काय काय भरलं ते दिसतं, म्हणून ती मस्तानी का? पण आहे मस्तानी. मग काही लोकांनी बाजीराव मस्तानी नावाचं सुद्धा पेय काढलं. म्हणजे असं गमत नवीन करत असतात. याला सुद्धा प्रतिभा लागते, सुचावं लागतं. आणि अशा नव्या नव्या गोष्टी येतात. फोन काय कोणी करेल, पण त्या फोनमध्ये कॉम्प्युटर भरला. आता नवा कॉम्प्युटर आला, नवा मोबाईल आला, त्या मोबाईलमध्ये सगळे कामं ते करतं. आपल्याला फक्त बसून बघायचं. त्याच्यावर सिनेमा बघता येईल, याच्यावर इंटरनेट बघता येईल, याच्यावर गेम खेळता येतील. मी म्हणतो अहो याच्यावर बोलता येतं का? कारण बोलणं सोडून बाकी सगळं बरंच भरतात भरलं आहे. पण ही गोष्ट किती आत्ताची आत्ताची आहे. मी विचार करतो की पुढं काय होईल, कोणाला ढोक. पुढं मी बसलो असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, की लगेच हरी खाटल्यावरती आणून देतो. माहितीये ना तुम्हाला, धाब्यावर गेला की तिथं खाटलं असतं बरं. मग तिथं बसून असा बसला तो माणूस की तो धाबेवाला आणून त्याला खायला देतो. मी धाबेवाल्याचा जो पोरे असतो त्याला मी हरी नाव देतो. हरी मला हरी का म्हणतो? माझं नाव हरी नाही. अरे लेका, तू जर माझा हरी असेल तरच मला खाटल्यावर आणून देशील ना, अशी म्हण आहे आमच्याकडे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. तर तसा तो हरी असतो. किंवा चहाच्या दुकानात एक बारके असतो माहिती आहे का? म्हणजे ते बारकं पोरगं कामाला लावतात, ते छट 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 चहा आणून देतं. म्हणून बारक्या सिंगल, की तो सिंगल चहा आणून देतो. तर त्याला बारक्या म्हणतात. तसा तो हरी असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. अशा प्रकारची यंत्र आली आहेत. उद्या काय होईल काही सांगता येत नाही. आमच्या मागच्या अख्ख्या पिढीवर कधी बदल व्हायचा नाही. आता 2 वर्षापूर्वीचा आता आउट डेटेड झाले, म्हणजे एका दिवसावर तरी आले. पण एका दिवसातच बदललं तर सकाळी हे होतं तर संध्याकाळी वेगळं. मग त्याला तुम्ही काय म्हणणार? आउट काय शब्द तयार करायचं खराबर? डेट काय? डेट एका दिवसाने बदलते. आउट डेट म्हणजे कालचा आज नव्हे, मान्य. आउट अवर असं येईल बघा. ते आत्ता काय जे आहे ते आउट अवर होईल ओके. नाही हे ते सगळे सकाळचं झालं रे आत्ता असं वेगळं. असं म्हणजे इतकं नवं बदल येणार आहे. या बदलाला सामोरं जाण्यासाठी जी बुद्धी लागते ती सुद्धा बुद्धी आपली विकसित व्हायला पाहिजे. आणि हे सगळं कशासाठी विकसित व्हायला पाहिजे?
कारण ही जी बुद्धी आपल्याला दिली आहे परमेश्वरानं, आता तुम्ही हे लक्षात घ्या, बुद्धी कोण देतं? तर ती इट्स नॅचरल, इट कम्स नॅचरल. परमेश्वरानं दिलेली बुद्धी आहे. पण म्हणजे इथं ज्ञानप्रबोधिनीमध्ये मात्र ध्येय योन प्रचोदयात म्हणतात, मला जी दिलेली बुद्धी आहे तो परमेश्वर आमच्या बुद्धीला तो प्रचोदना देव. ती बुद्धी तशीच शेणाचा पोट टाकला जमिनीवर बसते अशी बसकी असू नये. मग तो कशी असली पाहिजे? त्याला चालना आली पाहिजे. म्हणून त्याला ढोसलायला लागतं की नाही, जरा डोकं चालव ना, डोकं चालव. धिया हा प्रचोदया, म्हणजे तो देव देवाला काय मागितलं की हे देवा धिया हा येऊन प्रचोदयात आमच्या बुद्धीला तू प्रचोदना देव, बुद्धीला चालना देव. म्हणजे नुसतं आठवो नव्हे, मला सुचो, मला उलगडो. ही प्रज्ञा, ही प्रतिभा आपल्या सगळ्यांना मिळाली पाहिजे. आणि ही मिळाली तर त्या बुद्धीचा उपयोग कशासाठी कराल? तर उद्या काय घडणार आहे त्याच्या नियोजनासाठी कराल. आपल्या देशात उद्या काय घडणार आहे रेल तुम्हाला आज कल्पनाच नाही. आम्ही ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला इथे इंग्रज होता. स्वातंत्र्य आलं पाहिजे असा खटाटोप 100-150 वर्ष चालू होता. 100 वर्ष 1857 पासून 47 पर्यंत 90 वर्ष चालला तो संग्राम. त्यामुळे स्वातंत्र्य आलं, हे अनपेक्षित आलं. स्वातंत्र्य आल्यानंतर सगळं कसं छान होईल असं आम्हाला वाटलं. पण स्वराज्य आलं तरी सुराज्य आलं नाही, आणि म्हणून ते अनपेक्षित. मग ते आणण्यासाठी आता काहीतरी केलं पाहिजे असं कळायला लागलं. मग पंचवार्षिक योजना केल्या, मग त्याच्यातून बऱ्याच ठिकाणी जरा काहीतरी बदल दिसायला लागला. मग कळायला लागलं की शहरात होतो, गावांमध्ये होत नाही. मग शहरातला विकास सुद्धा एका कॉलनीला होतो, दुसऱ्या कॉलनीला होत नाही. म्हणजे उद्याचं आपलं जीवन कसं जाणार आहे याचा विचार करण्यासाठी बुद्धीला, तुम्ही सगळ्यांनी त्या बुद्धीला चालना द्यायची. ती भयंकर मोठा राक्षस होण्यासाठी नाही द्यायची. मग कशासाठी द्यायची? तर उद्याचं जीवन सगळ्यांचं सुखाचं व्हावं यासाठी. आणि जो जे वांछील तो ते लाहो, म्हणजे काय? प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार, त्याच्या इच्छेनुसार काहीतरी मिळावं. आत्ताची परिस्थिती काय आहे? अनिल अंबानीला जे हवं ते सगळं मिळतं, परंतु तुला मिळतं का? नाही मिळत. पण तुम्ही म्हणा तुझे वडील आणि तुझे मित्र सांगतात, आपण काय अंबानी बिमानी आहोत का? आपलं हे असंच चालायचं फाटकं तुटकं आयुष्य, असं नाही. तुम्ही प्लॅन काय केलं पाहिजे की एकट्या अंबानीला नाही, सगळ्यांना मिळालं पाहिजे. मग तसं करण्यासाठी काय लागेल? बुद्धी लागेल. मुळात बुद्धी लागेल की नाही? कशाला बुद्धी पाहिजे? आणि मी हे सगळं कशाला तुम्हाला सांगितलं? तर सगळ्यांना सगळ्या गोष्टी वेळेत मिळाव्या यासाठी अक्कल वापरावी लागणार आहे. असं जीवन जगण्यासाठी आपल्या सगळ्यांची डोकी बुद्धी तल्लक असावी. नाहीतर सगळ्यांची बुद्धी तल्लक झाली आणि मला पाहिजे ते मिळवण्यासाठी मी अमेरिकेला पळून गेलो, तिथे लाथा खातो पण इकडच्यांना लाथा मारतो, असं जर झालं तर काय त्या बुद्धीचा उपयोग आहे का? नाही. आणि म्हणून तुम्हाला अशी बुद्धी मिळो की जी बुद्धी सगळ्यांच्या कल्याणासाठी वापरता यावी, यासाठी या आपल्या शाळेमध्ये आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी तुम्हाला विद्याव्रत घ्यायला सांगतात. आणि ते विद्याव्रत जाणीवपूर्वक समजून घ्यायला पाहिजे. म्हणून समजून घ्यायचं ते या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या म्हणजे विद्याव्रत झालं, त्यातली बुद्धी आली म्हणजे झालं. आणि ती बुद्धी म्हणजे कोणती बुद्धी ते आपल्याला कळावं यासाठी या प्रतिभा विकसनाची महती सांगण्यासाठी म्हणून मला बोलवलं. मी तुमच्याशी बाकीची गोष्टी खूप बोललो, मर्माची गोष्ट शेवटी सांगितली. ही मला सुचण्याचं इंद्रिय परमेश्वरा दे. आपण ते जर लक्षात ठेवलं तर आपल्याला नवी दृष्टी आली असं होईल. नाहीतर ही चतुर्दृष्टीनी फक्त अंधुक आहे ते स्पष्ट दिसतं, पण दिसायला पाहिजे ते दिसतं का? तर ते त्या बुद्धीने येतं. अशी प्रज्ञा आपल्याला येवो, अशी दृष्टी येवो. एवढं बोलून मी थांबतो. किती वेळामध्ये हे बोलणं आटोपलं पाहिजे या बाबतीतलं माझं नियोजन चुकलं, याबद्दल क्षमा करा. मी खूप वेळ बोललो की नाही? आता मी थांबतो. तुम्हाला या बाबतीमध्ये काही शंका आल्या नाहीत तर माझं बोलणं वाया गेलं. शंका घेण्याची बुद्धीसुद्धा तुम्हाला येवो, त्या विचारण्याची धैर्य तुम्हाला येवो, आणि
त्याच्यानंतर स्वतःचं मत तयार करण्याची क्षमता तुम्हाला येऊ, एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.